नाने गोल टीम, नाने गोल, नाने गोल टीम चा सन्मान या ठिकाणी केला जाईल। नाने गोल टीम या, नाने गोल टीम चा कॅप्टन आपला सन्मान चिन्ह घेऊन जा। नामदेव मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय नाने गोल टीमचे कॅप्टन, या आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। तर या ठिकाणी धन्यवाद प्रवीण दुगाडे यांचा आवाज तुमच्या समोर होता। या ठिकाणी नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत सुजित भाई नलावडे, मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी सांगितलं की खूप सुंदर आयोजन ढवळे गावच्या माध्यमातून आणि ढवळे ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी केले। कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते। चंद्रगड चषक 2023 आता दुसरा दिवस, गोलंदाजी ट्रॅकवर मयूर काळे पहिला बॉल घेऊन पहिला हाफ ट्रॅकवर होता, पूल करायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, जेलची संधी परंतु जीवदान मात्र मिळालं गेले, जीवदान मिळतंय या ठिकाणी यशला। पहिला खेळाडू बाद झाला, आपण पहिला संकेत कोणती धाव मात्र केली नाहीये, माघारी परतला, त्याच्यानंतर यश मैदानात दाखल झाले, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये। वैभव आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एसएमडीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली, युट्यूबला देखील आपला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। समोरच्या दिशेने फटका, पुन्हा एकदा यशच्या बॅटमधून येतोय, डीपमध्ये प्रोटेक्शन होतोय, एकच धाव, दुसरीचा देखील प्रयत्न आणि दोन धावा अतिशय वेगात पूर्ण केल्यात। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं, दोन्ही खेळाडूंच्या मध्ये ताळमेळ पाहायला मिळाला बळात। या ठिकाणी पळचिन गावचे सुपुत्र सन्माने श्री सचिन साहेब सेलार यांनी या आमच्या आयोजनाला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल या ठिकाणी सचिन सेलार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येते। मी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचे। तसेच या ठिकाणी केवनाळेगावचे सुपुत्र सन्माने श्री निलेश महाराज आगोंडे युवा कीर्तनकार यांनी या कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य केल्याबद्दल या ठिकाणी निलेश महाराज आगोंडे यांचा सन्मान, सन्माननीय श्री मुकुंद भाई मोरे, विजय भाई मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल। चला निलेश महाराज आगोंडे कृपया मंचावरती या। विजय भाई यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल। चांगला फटका पाहायला मिळाला, यशच्या बॅट मधून हा षटकार येतोय, सहा धावा। पण नितीन मोरे यांच्याकडून प्रदीप शिंदे यांच्यासाठी पारितोषिक येते, डान्स केला तर 501 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल। परंतु प्रदीप शिंदे कालच एक स्पर्धा गाजून आलेत बाणगावला, त्यामुळे ते सांगतायत की खोपडगावचे कल्पेश पार्टे आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येते। कृपया आपण ताबडतोब मंचावर आपण सन्मान सगळ्याच पाहुण्यांचा करतोय। आत्ताच खर तर सांगितलं निलेश सरांनी की माणगावची स्पर्धा गाजून प्रदीप शिंदे आलेत, त्यावेळी माणगावच्या एका समालोचकाला मी सहज फोन लावला, अरे आमचे पंच आले डान्स करतायत काय झालं, तर त्यांनी सांगितलं माणगावमधील आत्तापर्यंतच्या पारितोषिकाचा तुमच्या अंपायरने रेकॉर्ड मोडला, रेकॉर्ड ब्रेक केला, तब्बल 27,500 पारितोषिक कॅश प्राईज प्रदीप शिंदे यांच्या सन्मान या ठिकाणी मुकुंद भाई मोरे यांच्या शुभ हस्ते।
मुकुंदभाई मोरे, मुकुंदभाई मोरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री कल्पेश पार्टी साहेब यांचा सन्मान करण्यात येत आहे। धन्यवाद साहेब। पहिला षटक संपलाय, धाव फलकावरती 14 धावा। बैरू खाडेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या यशने, दोन एक षटकार आला त्याच्यानंतर दुहेरी धावा मिळाल्या पाहायला मिळाल्या। एक विकेट माघारी परतल्यानंतर यशने पुढील पाच बॉल खेळला आणि त्याच्यात त्या पाच बॉलमध्ये 14 धावा कुठल्या। चांगली बॅटिंग यशची पाहायला मिळाली। गोळेगणी संघ आपण पाहतोय, चंद्रगड चषक 2023 आजचा अंतिम दिवस व शेवटचा दिवस। कालच्या दिवसामध्ये 8 संघ खेळताना पाहायला मिळाले, त्यामध्ये जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर बक्षीस फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे। तर या मॅच मधून जो जिंकेल तो दुसरा संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल। आदित्य समोरच्या दिशेने वैभवच्या बॅटमधून फटका आलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि चुकी झाली, धावा मिळतील या बॉल वरती। 4 येतोय चौकार। तीन षटकांचा सामना मैदानामध्ये रंगतोय, दुसरं षटक आदित्यचं पाहायला मिळालं। पहिल्याच बॉल वरती चौकार, मिस फिल्डिंग त्या ठिकाणी मिळाली पाहायला मिळाली आणि वैभव मोरेच्या बॅट मधून चौकार ठोकलाय हा बॉल। आता मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, फलंदाजांची फिरकी घेतली आणि किपरचा वेध घेतला डॉट बॉल। या ठिकाणी आमचे महादेव मोरे यांचे सहकारी सचिन सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की साहेब आपण कृपया मंचावरती येण्याची कृपा करा। या ठिकाणी ढवळे ग्रामस्थांच्या वतीने आपला सन्मान करण्यात येणार आहे। सचिन सावंत साहेब कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करा। मोठा फटका वैभव मोरेच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, जेल पुन्हा एकदा ड्रॉप आणि जीवदान। वैभव मोरेला मिळालेलं हे दुसरं जीवदान, दोन धावा मिळाल्या, धाव फलक पुढे गेला जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती, 20 धावा स्कोर कार्ड वरती आहे। यानंतरची मॅच बोरज ब्लास्टर विरुद्ध कापडे खुर्द या दोन संघादरम्यान यानंतरची मॅच असेल। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेल आपण टॉस साठी यायचंय। आदित्य गोलंदाजी ट्रॅक वर पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळलाय वैभव मोरेच्या बॅट मधून, वन बाउंस चेंडू सीमा पार, पुन्हा एकदा वैभव मोरेच्या बॅट मधून हा चौकार। प्रत्येक गावाचा मॅच झाला, प्रत्येक गावाने वेगवेगळं नियोजन करायचा प्रयत्न केला, यशस्वी झाले आणि प्रत्येक गाव आता मात्र नक्कीच आपल्या गावाच्या नावावरती गीत देखील घेऊन येत आहेत, गाणं देखील तयार करतायत। आम्ही डीकेएमचं गाणं पाहिलं, लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं गाणं पाहिलं, त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये याच मैदानामध्ये आपण चंद्रगड वॉरियर्स ढवळे गावचं आपण गाणं आपण ऐकलंय आणि या ठिकाणी मात्र त्रिफळा चित केला जातोय। पहिल्या विकेटचं दुसऱ्या विकेटचं पतन होईल, वैभव मोरे माघारी परतेल खेळाडू बाद। हुशार संघाची पोर लावतात ग्राउंड सिक्साची पोर, हर हुनर आहे बॉलर।
कैप्टन टॉस साठी यायचे बोरद ब्लास्टर विरुद्ध कापडे खुर्द धाव फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा स्कोर कार्ड वरती टॉस साठी आपण त्या ठिकाणी टॉस उडून घ्या बोरद ब्लास्टर एका साईडला प्रवीण तर एका साईडला स्वप्नील हरिचंद्र मोरे यांच्या हस्ते या बॉल वरती देखील मोठा स्ट्रोक चेंडू हवेत आहे आता पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते या महत्त्वाच्या मॅच मध्ये धामनदेवी संघाकडून होत आहे चुका आणि या चुका धावा देऊन जातील चार येतोय चौकार थैंक यू कापडे खुर्द फिल्डिंग कापडे खुर्द कापडे खुर्द कापडे खुर्द संघ टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय पोलापूरचा चॉकलेट बॉय अजित चोरगे याचं आगमन होत आहे एक अष्टपैलू खेळाडू आणि दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याची देखील निवड सानवी वॉरियर्स मंगेश बेलोसे यांच्या संघामध्ये झाली आहे संदीप कदम देखील त्याच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कल्पेश मोहिते सूरज सोनवणे हे देखील त्याच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं बाहेर निघाला डॉट बॉल तिसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर नंदन तिसऱ्या षटकासाठी अंतिम षटक नंदन यांचं पाहायला मिळतंय गोलंदाजी ट्रॅकवर नंदन पुन्हा एकदा सज्ज होतील ब्लॉक कॉल पद्धत चेंडू मिनी हेलिकॉप्टर खेळून काढलाय समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक दूरवरतून तर आलाय एक धाव तर घेतली दुसऱ्या देखील प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत क्रिकेटचा अद्भुत खेळ क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा विनोद जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत विनोद जाधव आपलं देखील हार्दिक असं स्वागत मंगेश बेलोसे न्यू जर्सी आणि थोड्याच वेळात खेळताना पाहायला मिळतील हा बॉल मागे निघून जाईल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल त्यावरती बाईची एक धाव अशा दोन धावा समोर फटका खेळलाय चेंडू हवेत उंची जास्त लांबी कमी आणि पुन्हा एकदा जीवदान कॅचेस ड्रॉप किती 5 कॅच आतापर्यंत ड्रॉप झालेत कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच या ठिकाणी नक्कीच म्हटलं जात त्या बॉलवरती देखील फटका सजवलाय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे एक धाव पूर्ण दुसरीदा देखील प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव घेता घेता या ठिकाणी परतावा लागेल आता धावाच्या रूपामध्ये फलंदाजाला खेळाडू बाद होतोय तिसरा धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत जो संघ जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल कालला जय भवानी स्पोर्ट्स क्लब संघाने बाजी मारली कालचा दिवस प्रणय चोरगे आणि समीर चोरगे यांनी गाजवला त्यानंतर जितूजी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल यांचं आगमन झालेले चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीम तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत विठ्ठलदादा मोरे चांगला फटका जरूर पाहायला मिळाला समोरच्या दिशेने धाव जर पाहिली तर दोन धावा घेतल्या धाव फलक 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय शेवटचा बॉल असेल शेवटचा बॉल अंतिम षटक 38 धावा धाव फलकावरती हा चेंडू जर पाहिला तर फुलर लेनचा आपल्याला पाहायला मिळाला
कीपर कडून चूक झाली, 22 रूपामध्ये एक धाव घेतली बॅट कट, तर धावा झाल्या त्या 39 विजयासाठी बनवायचे त्या धामनदेवी संघाला 40, त्या 40 धावांचा पाठलाग केला जाईल का धामनदेवी संघाकडून, पाहूया आपण तोपर्यंत एक ऐकूया डीजेचं संगीत. अठरा बॉल आणि 40 धावा बनवायच्या त्या धामनदेवी संघाला. गणेश आणि मयूर खाडे, नॉ स्ट्राईक एंडला मयूर खाडे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर वैभव मोरे, 40 धावांचा टार्गेट, 40 धावांचा पल्ला पार करायचा आहे, त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज. पहिल्याच बॉल वरती बॅटची एज घेतली आहे, पॉईंट या दिशेने चेंडू जाईल, सिली पॉईंटला चेंडू अडवला गेला, एक धाव मिळाली आहे संघाचं खातं, एकेरी धावीने खोललं गेलंय. 40 धावांचा पार टप्पा पार करायचा आहे,
त्यानंतरची मॅच बोरज ब्लास्टर विरुद्ध कापडे खुर्द या दोन संघादरम्यान कापडे खुर्द ब हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. वैभव पुन्हा एकदा सज्ज होईल, सफलून खेळायचा प्रयत्न पंचांकडे अपील केलाय. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत, अवंतर स्वरूपाची धाव. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. दोन या आकड्यावरती धाव संख्या पोहोचेल, दोन धावा स्कोर कार्ड वरती. कोणता संघ जाणार बक्षीस फेरीमध्ये त्यासाठी चालू असलेली ही मॅच. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष निलेदादा कोळसकर हे देखील या स्पर्धेला भेट देतील आणि त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभले आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं आम्ही नक्की आभार मानू या स्पर्धेसाठी. फुल टॉस बॉल, त्यावरती प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडूला पाठवलंय मयूर खाणेने सीमारेषेच्या पलीकडे. सहा धावा षटकार. या ठिकाणी ढवळेगावचे उद्योजक सन्माननीय श्री शांताराम शेठ मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचं या ठिकाणी चंद्रगड वारिये ढवळे यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. ढवळेगावचे उद्योजक सन्माननीय श्री शांताराम शेठ मोरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही ढवळे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या ठिकाणी शांताराम शेठ मोरे साहेब यांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपण उपस्थित राखून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल माननीय श्री शांताराम शेठ मोरे साहेब यांचे मनपूर्वक आभार. आणि साहेबांचं स्वागत षटकाराने करतोय मयूर खाडे. इथले प्रेक्षक सुद्धा वाट पाहत आहेत, प्रदीप शिंदे कधी डान्स करणार. 27,500 पारितोषिक ज्यांना माणगावमध्ये मिळालंय, रेकॉर्ड तोड. आता त्यांचे पाय थोडे थोडे हलायला लागलेत. खरं तर आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, त्यामुळे डान्स थोडा एक झलक एखाद्या गाण्यावर एखादी झलक. धावफलकावरती 18 धावा आहेत. पहिलं षटक संपलंय, 18 धावा धावफलकावरती. 40 पाठलाग करायचा आहे. सामना अर्धा येऊन पोहोचलाय. 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्कवर. अर्जुन तर कॅच या ठिकाणी पकडली गेली आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. चांगला झेल त्या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून टिपला, पहिली विकेट माघारी.
प्रदीप शिंदे बॉलर च नाव कळवा सागर बॉलर च नाव श्रीकांत श्रीकांत गोलंदाजी साठी 18 धावसंख्येवरती पहिला विकेट माघारी परतलाय गणेश माघारी परतलेत एक धाव केली परंतु मयूर दोन षटकाराने बॅटिंग करतोय मैदानाच्या आत मध्ये त्याच्या साथीला मात्र नक्कीच आदित्य आदित्य कदम आपल्याला पाहायला मिळतोय एक युवा खेळाडू पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्याला हा देखील पाहायला मिळतो आल्या मात्र समोरच्या दिशेने फटका खेळाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल 10 बॉल अजूनही बाकी आहेत 21 धावांची आवश्यकता धामनदेवी संघाला कोणता संघ जाणार बक्षीस फेरीमध्ये त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्यांदा धामनदेवी आज आपल्याला बक्षीस फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल का की पहिल्यांदा गोळेगणी संघ आज खेळतो ही स्पर्धा आणि आज बक्षीस फेरी गाठेल का गोळेगणी संघ नक्कीच पाहावं लागेल खेळ भरपूर स्पर्धा खेळत आहेत गोळेगणी परंतु एकदाही आपण पाहिलं तर बक्षीस फेरीमध्ये जा परंतु आज संधी आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल समोरच्या दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि हा जेल सुटलाय मयूर खाडेचा कॅचेस विन द मॅचेस ज्या वेळेला मयूर खाडेचा जेल अशा वेळेला सुटलाय त्यावेळेला मात्र नक्की जाता गोळेगणी संघ अडचणीत सापडलेला पाहायला मिळेल दोन झेल मात्र ड्रॉप झाले त्यामध्ये मयूर खाडेला हे दुसरं जीवदान या ठिकाणी दिले गेले 40 पाठलाग धाव फलक जर पाहिला तर आतापर्यंत 21 वरती जाऊन पोहोचलाय अजूनही 19 धावांची आवश्यकता या ठिकाणी 19 धावा मोरे मौली पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मोठा फटका मिसळतो काय का परंतु पाव्या बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील या बॉल वरती 6 षटकार तसेच ढवळेगावचे उद्योजक रवी शेठ मोरे यांचं या ठिकाणी आगमन होते मी वॉरियर्स आणि स्वयंसेवकांना विनंती करतो की या ठिकाणी दादांना मंचावरती घेऊन यायचे महादेव मोरे शंकर दादा आणि रवी शेठ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांना आपल्याला मंचावरती घेऊन यायचे धाव फलक या 6 धावांनी पुढे गेला जाऊन पोहोचलाय तो 27 आकड्यावरती अनिल बगाडे कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचं सूत्र नेहमी सातत्याने आपण सांगतो मागे चेंडू निघून जाईल कोणती धाव मिळणार नाहीये स्वप्नील मोरे 3 षटकार मयूर खाडेच्या बॅट मधून आले 40 पाठलाग करायचा धाव फलकावर 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता कोणता संघ जाणार बक्षीस फेरीमध्ये दुसरा संघ कोणता असेल गोळेगणी असेल कि धामनदेवी असेल या 7 बॉल नंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोरे या साईडने आलेत या ठिकाणी मोरे मौली पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय शंकर दादा मोरे तसेच ढवळेगावचे युवा उद्योजक रवी शेठ मोरे यांचं या ठिकाणी आगमन होते तसेच ढवळेगावचे एक प्रवक्ते सन्माननीय श्री दत्ताराम दादा मोरे यांचंही या ठिकाणी आगमन होते चंद्रगड वारियर ढवळे यांच्या माध्यमातून सर्वांचे मनपूर्वक आभार बाळादादा त्यांचा सन्मान बोला जरा तर मयूर खाडे मोकेच्या क्षणी शेवटच्या बॉल वरती विकेट मिळवली आणि एक मोठा धक्का जरूर म्हणावा लागेल धामनदेवी संघाला बसलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये केतन खाडे 6 बॉल 14 धावांची आवश्यकता असताना केतन खाडे मैदानात होते दोन एक षटकार एक चौकार मारला आणि पहिली मॅच जिंकून दिली शंकरदादा मोरे तर या ठिकाणी शंकरदादा मोरे सन्माननीय शंकरदादा मोरे मोरे माऊली पतपेढीचे माजी अध्यक्ष तसेच ढवळी गावचे उद्योजक रवी शेठ मोरे आणि ढवळी गावचे प्रवक्ते दत्ताराम दादा मोरे या तिघांचंही सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून ढवळेगावची ही स्पर्धा ढवळे ग्रामस्थांचं हे आयोजन भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा मैदानामध्ये सादर केलाय सर्व गावाला एकत्रित आणण्याचं काम आणि सुंदर असं आयोजन नीटनेटकं आयोजन सर्व मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला थँक्यू
सहा बॉल 13 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्क वर अर्जुन गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे सहा बॉल 13 धावांची आवश्यकता अर्जुन गोलंदाजी मार्क वर. तर आदित्य हाफ ट्रॅकर होता फाइन लेगला फटका सजवलाय आदित्यच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमापार येतोय खणखणीत चौकार. आज खोपड संघाचा एक फलंदाज ज्याने 16 बॉल फेस केले होते आणि 50 धावा कुठल्या होत्या वैभव पार्टीने आज पहिला अर्धशतक या स्पर्धेमधील आपण नक्कीच मागील मॅच मध्ये पाहिलं होतं. वैभव पार्टे यांची अफलातून खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आदित्य कदमच्या बॅट मधून परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूची फेकी करेल त्यावर 2 धावा अर्जित केल्यात. या दुहेरी आकड्याने धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती धावफलक पुढे जाईल 33 आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत ते अजूनही 7 धावा 4-7 असं समीकरण. ब्लॉकर मध्ये चेंडू समोरच्या दिशेने सजवलं फटका तर खेळलाय एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय 2 धावा देखील पूर्ण केलेल्या जात आहेत 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता स्वराज जाधवची बॅटिंग आपण नक्कीच पाहिली 3 बॉल मध्ये 13 वाटलंही नव्हतं की बोरावळे संघ जिंकेल परंतु स्वराज मैदानामध्ये गेला 2 षटकार लगावले आणि 1-1 आम्हाला 1-1 ची आठवण झाली नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन त्यावेळा बोरावळे संघ बॅटिंग करत होता परंतु ती मॅच काही जिंकले नाही परंतु आज स्वराज जाधवने ती मॅच जिंकून दिली. समीर मापदी यांनी सांगितलं की मला देखील संधी यापुढे मिळाली तर नक्कीच मी माझ्या संघाला विजय करून देईल परंतु आज स्वराज जाधवने ती कामगिरी पूर्ण केली. तीन बॉल 5 धावांची आवश्यकता मॅच रंगात आहे मॅच ढंगात आहे मॅच कोण जिंकणार. हाफ ट्रॅकल पुल केलाय चेंडूला पाठवले आदित्य कदमने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दोन बॉल 1 धावेची आवश्यकता क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ शेवटच्या बॉल पर्यंत काय होईल हे कोणीही सांगू शकणार नाहीये दुगडे सर. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट पोलादपूर तालुका क्रिकेटमय झालाय. पोलादपूर तालुका आता एका वेगळ्या वाटचालीकडे गेलाय आणि अशा मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठ्या ग्राउंड वरती एक नीटनेटक आयोजन आपण पाहत आलोय आणि ही स्पर्धा ढवळेगावची ही स्पर्धा नक्कीच कायम लक्षात राहणारी ही स्पर्धा सक्सेसफुल आयोजन आणि एक सुंदर अशी स्पर्धा. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी सर्वांना विनंती करेल. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता कोण जिंकणार गोळेगणी जिंकणार की धामनदेवी. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत एका चेंडूमध्ये 6 धावा मारल्यात परंतु 1-1 धाव झालेली पाहायला मिळाली नाहीये. हा चेंडू मात्र नक्कीच पॉइंटला खेळलाय आदित्य कदम याच्या बॅट मधून हा फटका आणि विजयाचा हिरो मात्र नक्कीच आदित्य कदम या मॅचचा नक्कीच ठरलाय. चला नेक्स्ट मॅच बक्षीस फेरीमध्ये जाणारा आपल्याला दुसरा संघ धामनदेवी पुण्यावरून सकाळी घरातून 3 निघाले आणि मैदानामध्ये सर्व आयोजक देखील आले आणि धामनदेवी संघ देखील उपस्थित राहिला आणि आज आपण जर पाहिलं तर बक्षीस फेरीमध्ये जाताना पाहायला मिळालंय. चला कापडे खुर्द मंगेश सर त्वरित आपल्या टीमला मैदानात घेऊन जा लाईनअप मध्ये जा मंगेश सर आपण कालपासून सुरुवात केली आहे. मंगेश सर लाईनअप मध्ये जा कालपासून आपण ही शिस्त आणली आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून आणि